महात्मा गांधींच्या याच शब्दांनी आम्हाला प्रेरणा दिली नव्या दृष्टीची, आम्हाला प्रेरणा दिली नव्या दृष्टिकोनाची. चष्म्यांसाठी तब्बल 30 देशांमध्ये प्रसिद्ध असणार एकमेव नाव जीकेबी हायटेक लेन्सेस यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्हा अंधमुक्तीसाठी आणि मोतीबिंदू मुक्तीसाठी सिंधुदुर्ग लाईव्हचं नवं अभियान. तुमचं विजन आमचं मिशन. या अभियानात अत्याधुनिक यंत्रणा आणि तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत होणार मोफत नेत्र तपासणी, डायबिटीस तपासणी आणि रक्तदाब तपासणी. 6वा कॅम्प 20 जानेवारी मालवण. तसेच विशेष अतिथींच्या उपस्थितीत 30 जानेवारी रोजी होणार भव्य दिव्य असा मेगा आय कॅम्प, जिथे मिळतील मोफत चष्मे आणि मोतीबिंदू ऑपरेशन कार्ड. स्थळ वासुदेवानंद सभागृह हॉटेल आरएसएनच्या मागे कुडाळ. वेळ सकाळी 10 ते 12. ऑफिस संपर्क 023-63-272-191. मोबाईल 99-22-92-81. 94-04-94-01-91. तुमचं विजन आमचं मिशन. सिंधुदुर्ग लाईव्हच्या शिरोडा, सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ इथल्या आय कॅम्पच्या तुफान यशानंतर जिल्ह्याच्या राजधानीत ओरोस इथं झालेल्या 5व्या आय कॅम्पनंही ग्रँड सक्सेस मिळवलंय. या कॅम्पमध्ये परिसरातल्या तब्बल 612 जणांनी नेत्र तपासणी केली आहे. सिंधुदुर्ग लाईव्हच्या तुमचं विजन आमचं मिशन या अभियानातला 5वा आय चेकअप कॅम्प जिल्ह्याच्या राजधानीत ओरोस इथं पार पडला. मागील 4ही आय कॅम्पच्या तुफान प्रतिसादानंतर झालेल्या या 5व्या आय चेकअप कॅम्पनंही गर्दीच्या विक्रमाचा रेकॉर्ड क्रॉस केला. सिंधुदुर्ग लाईव्ह जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, जिल्हा सामान्य रुग्णालय, नर्सिंग ट्रेनिंग सेंटर आणि ग्रामपंचायत ओरोस यांच्या वतीनं या आय कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं. नूतन जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते या आय कॅम्पचं उद्घाटन झालं. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक डॉक्टर दिलीप पांढरपट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धनंजय चाकूरकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील, व्हिजन हॉस्पिटलचे डॉक्टर प्रसाद बोकील, जिल्हा परिषद सदस्य तथा गटनेते नागेंद्र परब, जिल्हा परिषद सदस्य अमरसन सावंत, ओरोस सरपंच प्रीती देसाई, परिचारिका विद्यालयाचे प्राचार्य आरजी नदाब, लुपिनचे ऍग्रिकल्चर ऑफिसर प्रताप चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते महेश पारकर, सिंधुदुर्ग लाईव्हचे कार्यकारी संपादक सागर चव्हाण यांची या सोहळ्याला उपस्थिती होती. दीप प्रज्वलनानं उद्घाटन सोहळ्याला प्रारंभ झाला. मुख्यालय प्रतिनिधी देवयानी वरसकर यांनी प्रास्ताविकात या अभियानाची माहिती दिली. आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी आभार मानले. यानंतर मान्यवरांनी या आय कॅम्पला शुभेच्छा दिल्या. पेशंटमध्ये किंवा जिल्ह्यातल्या नागरिकांमध्ये
काही आजार आहे ते थोडेसे वाढीस लागलेले आहे. त्याचं कुठेतरी निदर्शनास आलं आणि त्याचं कारण होतं मोबाईलचा आणि टीव्हीचा आले. मोबाईल आणि टीव्हीच्या अति बघण्यामुळे जे काही डोळ्यांचे त्रास होतात ते वाढीस लागलेले जेव्हा निदर्शनास आले, स्पेशली विद्यार्थी दशेतल्या मुलांमध्ये आणि कॉलेजच्या तरुणांमध्ये, त्यावेळेस विजन हॉस्पिटलच्या सहकार्याने हा इव्हेंट घेण्याचं आम्ही ठरवलं. तुमचं विजन आमचं मिशन असं ह्या इव्हेंटला नाव दिलं आणि त्याला टेक्निकल सपोर्ट आम्हाला विजन हॉस्पिटल मागतात, ज्यांनी अत्यंत फार त्यांनी दिलखुलासपणे आम्हाला त्याच्यासाठी सपोर्ट करण्याचं ठरवलं. त्याचबरोबर जीकेबी लेन्सेस, हायटेक जीकेबी लेन्सेस, वालावलकर ट्रस्ट, त्याच्यानंतर एंटॉड ही फार्मास्युटिकल्स कंपनी यांनी आम्हाला साथ दिली आणि याच्यासाठी लागणारं सर्वतोपरी सहाय्य करण्याचं ठरवलं. आणि त्यातूनच शिरोड्याला आमचा पहिला कॅम्प झाला. शिरोड्याच्या कॅम्पला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला आणि त्याच्यानंतर हे 4 कॅम्प झालेले आहेत. आज वाड्यावरती आपण आपली आमची जी काही पॅम्पलेट्स आहेत ती पोहोचलेली आहेत आणि गावातल्या अत्यंत ग्रामीण भागातून सुद्धा सर आमच्याकडे पेशंट येतात आणि आपली नेत्र तपासणी करून घेत आहेत आणि त्यांना त्यांचा फायदा सुद्धा होणार आहे. 30 तारखेच्या मेगा कॅम्पमध्ये आम्ही त्यांना मोफत चष्मा वाटप करणार आहोत, त्यांना ऑपरेशनच्या शार्टचं वाटप करणार आहोत आणि यासाठी आपण सगळ्यांनी विशेषतः जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा परिषदेने आणि बोरच्या ग्रामपंचायतीने आम्हाला सर्वतोपरी मदत केली आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानते. एकूणच या शिबिरासाठी आपण सगळेजण आलात आणि हे शिबिर यशस्वी करण्यासाठी आम्हाला मदत केली, त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचे आभार मानते आणि माझं कार्यक्रम संपला. असेच कार्यक्रम सिंधुदुर्गने घेत राहावेत आणि खरोखरच एक चौथा स्तंभ आणि आपली जबाबदारी सर्वसामान्यांपर्यंत कसं सर्वसामान्यांना सहकार्य करायचं आहे हे जे काम सिंधुदुर्गने केले आहे त्याबद्दल मी शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या संचालकपदी नियुक्त झाल्याबद्दल आमचे कर्तव्यदक्ष अधिकारी पाटील पटेल साहेब यांनाही शुभेच्छा देतो आणि आमच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून चांगल्या प्रकारचं काम करून या ठिकाणी जिल्हाधिकारी म्हणून या जिल्ह्याची संपूर्ण माहिती असलेल्या मंजुलक्ष्मी मॅडम या सुद्धा जिल्हाधिकारी नियुक्त झाल्याबद्दल त्यांनाही शुभेच्छा देतो. लाईव्ह सिंधुदुर्गचा सौरभ परिवार आणि उपस्थित पत्रकार मित्र आणि ग्रामस्थ बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम सिंधुदुर्ग लाईव्हच्या या अतिशय स्तुत्य अशा प्रकारच्या उपक्रमास मी शुभेच्छा देतो. कारण खऱ्या अर्थाने समाजात प्रबोधन करण्याचं काम ही प्रसार माध्यम माहिती माध्यम करत असतात आणि सिंधुदुर्ग लाईव्हमध्ये अतिशय अल्पावधीमध्ये या संपूर्ण कोकण भागामध्ये आपला एक ठसा उमटलेला आहे. लोकांना खऱ्या अर्थाने सुशिक्षित करण्याचं म्हणजे आजच्या बसलेली त्यांना कल्पना द्यायची, घडत असलेल्या घटना वेळच्या वेळी त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आणि त्यावर आपलं विशेष अशा प्रकारचं मत लोकांमध्ये मांडायचं अशा प्रकारचं स्तुत्य अशा प्रकारचं काम लाईव्ह सिंधुदुर्ग करत असल्यामुळे अतिशय अल्पावधीमध्ये खूप नावलौकिक या चॅनलने मिळवलं आहे. आणि असं असताना केवळ आपलं काम न करायचं पण त्याचबरोबर समाजासाठी उपयुक्त असलेले उपक्रम राबवायचे अशा प्रकारचं कार्य हे चॅनल सातत्याने करत आहे. ज्यामध्ये जसं प्रसंगामध्ये वरसकर मॅडमने सांगितलं की सिटी वन सायकल सारखा उपक्रम आपण या ठिकाणी या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राबवला आणि अतिशय चांगला उदंड अशा प्रकारचा प्रतिसाद नागरिकांनी या कार्यक्रमाला दिला. त्याचबरोबर आता हे आपण नेत्र चिकित्सा शिबिर करता आहात. खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये लोकां बहुसंख्येने आपला शेतकरी बांधव खरोखरच आपल्या आरोग्याकडे त्याचं फारसं लक्ष नसतं, तब्येतीकडे फारसं लक्ष नसतं आणि त्यातल्या नेत्र म्हणजे डोळ्यांसारख्या ज्या गोष्टी असतात त्याच्याकडे तर अजिबातच लक्ष नसतं आणि हे जाणून आपण हे नेत्रचिकित्सा शिबिर करता आहात. सुमारे आता जसं पांढरकुटे साहेबांनी सांगितलं की 5000 पेक्षा जास्त लोकांनी याचा लाभ घेतला आहे. मला निश्चित खात्री आहे की संपूर्ण 10 कॅम्प ज्यावेळी होती तर निश्चितपणे 15000 पेक्षा जास्त पेशंट या ठिकाणी तपासले जातील आणि ज्या ज्या लोकांना चष्म्याची आवश्यकता आहे, ज्यांच्या मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं आहे, त्या सर्व लोकांचं त्या ठिकाणी ऑपरेशन आणि चष्मा देण्याचं कार्य हे चॅनल करणार आहे. खरोखरच तुम्हाला पुन्हा एकदा या तुमच्या कार्यास या ठिकाणी शुभेच्छा देतो. हा अतिशय चांगला कार्यक्रम मला इथे आज हजर राहता आलं त्याचा आनंद आहे. कारण जेव्हा त्यांनी मला सांगितलं तर मी म्हटलं की आज मला येणं जरा कठीण आहे कारण की मला आजच्या आज सोडून जायचं आहे. तर त्या म्हटलं की नाही आम्ही थोडासा तरी वेळ आम्हाला द्या आणि अत्यंत चांगला कार्यक्रम आहे
आणि त्यांच्या चॅनलशी माझं जुळण आता आहे. अनेक वेळा मी त्यांच्या कार्यक्रमाला गेलो आहे आणि अत्यंत समाज उपयोगी अशा प्रकारचे उपक्रम ते राबवतात. चॅनल म्हणजे केवळ बातम्या देणं किंवा व्यवसाय करणं हा उद्देश त्यांचा नाही, तर आपण काही समाजाच्या उपयोगी पडू शकतो ही भावना नेहमी त्यांच्या मनामध्ये असते. त्यांनी सांगितलं तुम्हाला की त्यांनी सायकल रॅली मोठी आयोजित केलेली होती आणि हा सुद्धा उपक्रम खूप चांगला आहे. मला म्हणजे बरं वाटलं की आपण जाताना एका चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहून जाता. आणि दृष्टी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माणसाचे सगळे ज्ञानेंद्रिय आहेत, त्याच्यामध्ये आपण डोळा हे फार महत्वाचं मानतो. कारण डोळा असेल तर आपल्याला जग दिसलं नाही तर काही दिसणार. म्हणून दृष्टी असेल तर सृष्टी असं आपल्याकडे मन आहे, तर सगळी सृष्टी तुम्हाला बघायला मिळते. आणि डोळ्यांचं दान करणं किंवा एखाद्याचा डोळा नादुरुस्त असेल त्याला चष्मा देणं, त्याचं ऑपरेशन करणं ही फार मोठी पुण्याची गोष्ट आहे असं मला स्वतःला वाटतं. आणि नेत्रदान करणं म्हणून त्याला फार पवित्र दान आहे. एखाद्याला दृष्टी देणं यासारखं चांगलं काम दुसरं असू शकत नाही. आणि हे ध्यानात घेऊन त्यांनी फार मोठे कॅम्प आयोजित केलेले आहेत. आत्तापर्यंत त्यांचे 4 कॅम्प झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी जवळजवळ 4,000 पेशंट्स तपासलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये ज्याला कुणाला चष्मा हवा चष्मा, कुणाला ऑपरेशन हवं असेल तर ऑपरेशन, अशा प्रकारे ते पुढेही करणार आहेत. केवळ तपासणी करून तुझ्या दृष्टीमध्ये हा दोष आहे असं सांगण्यासाठी हा कॅम्प नाही, तर त्याला पुढं तो दोष कसा संपवता येईल नाहीसा करता येईल या दृष्टीनुसार त्यांनी पुढे नियोजन केलेलं आहे. तेव्हा मी अधिक वेळ न घेता आपल्या सर्वांना या कॅम्पच्या शुभेच्छा देतो. सिंधुदुर्ग लाईव्हला अत्यंत या आपण जे काम आहे अत्यंत नाविन्यपूर्ण असंच म्हणायला पाहिजे मला, कारण चालेल अशा प्रकारचा उपक्रम राबवण्याचं माझ्या ऐकवत नाही. त्यामुळे तुम्ही ही दृष्टी ठेवून की लोकांची दृष्टी आपण सुधारली पाहिजे, हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल खरोखर मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्या चॅनेलची भरभराट होईल, आपला चॅनेल लोकप्रिय होईल ते तर आहेच, पण हे होत असतानाच आपण समाजाच्या हितासाठी असेच वेगवेगळे नवीन नवीन उपक्रम राबवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मी थांबतो. मला वाटतं की अगोदर मी साहेबांना म्हणजे हा साहेबांचं सांगितले की त्यांचा बहुतेक म्हणजे पब्लिक फंक्शन आहे, तर त्यांच्या गायडन्स बद्दल त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल मी साहेबांना अगोदर धन्यवाद मी व्यक्त करते. आणि त्यांच्या पुढच्या प्रोफेशनल करिअरसाठी मी माझ्या शुभेच्छा देते. कुठलाही आपला मीडिया असो, जे माध्यम आपण म्हणतात ना, न्यूजपेपर असो, मॅगझिन असो या टी व्ही चॅनल्स असो, त्यांचा बेसिक कर्तव्य काय आहे, समाजाचा डोळा उघडणं. तर सिंधुदुर्ग लाईव्ह मला वाटतं की तुम्ही लिटरली आपण इंग्लिशमध्ये सांगता की फिजिकली लिटरली आणि फिगरेटिव्हली म्हणजे ॲक्च्युली तुम्ही असा एक खूप मोठा सोशल मोबिलायझेशन करून एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपला ऍक्च्युली जिल्ह्याच्या डोळं ऍक्च्युली उघडलेली आहे. तुम्हाला मी अगोदर अभिनंदन करते. आणि बाकी आता तुम्ही तुमच्या कामकाजामुळे आपला जे खरंच बातमी आणि ऍक्च्युअल सत्य तुम्ही जेव्हा समाजापर्यंत पोहोचतात त्याच्यातून पण तुम्ही फिगरेटिव्हली आपलं जे इनर आई म्हणतात ना तो पण तुम्ही उघडता, तर हा दोघांबद्दल तुम्हाला अगोदर धन्यवाद करते. आणि मला वाटतं की एवढे मोठ्या प्रमाणात एक कॅम्प ऑर्गनाईज करायला, म्हणजे आता सांगितले की 5,000 लोकांना तुम्ही आता कॅटरॅक्ट ऑपरेशनसाठी आयडेंटिफाय केलेले आहे, अजून कॅम्प्स आता प्रस्तावित आहे, हा एक सिम्पल गोष्ट नाही आहे. याच्यावर भरपूर प्लॅनिंग तुम्ही केले असणार, कोऑर्डिनेशन तुम्ही केले असणार, तर त्याच्याबद्दल तुम्हाला आणि तुमचे जे पार्टनर्स आहे लुपिन फाउंडेशनचे पण इथे प्रतिनिधी आहेत, वाई कंग्रॅच्युलेट यू. आणि विशन हॉस्पिटल त्यांना पण मी अभिनंदन करते. आणि आपला प्रशासकीय तुम्ही पण जे यंत्रणा त्यांना सहकार्यासाठी दिलेले आहे सगळ्यांना मी अभिनंदन करते. आणि हा मोठा सोशल मोबिलायझेशन कॅम्पसाठी तुम्हाला मी आय सल्यूट यू. अजून पण पुढे तुम्ही असं सोशल रिफॉर्म्ससाठी, सोशल मोबिलायझेशनसाठी पुढच्या
माझ्या कार्यकालात पण अजून असा प्रोग्राम्स मध्ये मला सहभागी व्हायला संधी भेटेल असं मी माझ्या इच्छा व्यक्त करू. माझे दोन शब्द संपवते. राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालकपदी निवड झाल्याबद्दल डॉक्टर दिलीप पांढरपट्टे तसेच जिल्हाधिकारीपदी के मंजुलक्ष्मी यांचा सिंधुदुर्ग लाईव्ह परिवारातर्फे कार्यकारी संपादक सागर चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. उद्घाटन सोहळ्यानंतर आय चेकअप कॅम्पला सुरुवात झाली. सकाळपासूनच परिसरातील शेकडो नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. व्हिजन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांचे डोळे तपासणी करत होते. सायंकाळपर्यंत नागरिकांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादानंतर या पाचव्या आय कॅम्पनंही गर्दीचा विक्रम मोडला. दरम्यान या आय कॅम्प मध्ये 612 जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. यात 210 जणांना चष्मे वाटप करण्यात येणार आहे तर 84 जणांचं मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात येणार आहे. या अभियानासाठी हायटेक लेन्सेस, व्हिजन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, बालावलकर हॉस्पिटल आणि ट्रस्ट टेरवन, लुपिन फाउंडेशन, अँटॉड यांचं सहकार्य लाभलं. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.